काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत. थोरात साहेब, काँग्रेसची आज महत्वाची बैठक आहे, नेमकी बैठक काय आहे, कशा संदर्भात आहेत? भरपूर राजकीय घडामोडी यामागे घडलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत आता सध्या, त्या बाबतीतली चर्चा आमच्या जे आमदार आहेत विधिमंडळाचे सदस्य त्यांच्यावर करणं आवश्यक असतं. त्यांना अवगत करणं आहे, त्यांची मतं घेणं आहे, पुढं कसं जायचं आहे ठरवणं आहे. आणि काँग्रेस करता एक आव्हान आहे आता की कशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू शकतो, त्या दृष्टीनं आम्ही विचार विनिमय करू. अजित पवारांनी जी वेगळी चूल मांडलेली आहे किंवा वेगळं भूमिका घेतलेली आहे, त्याकडे आपण कसं पाहता? काय फरक पडू शकतो महाविकास आघाडीवरती, वज्रमुठांवरती यावर? मला तर वाटतं काही फरक पडण्याऐवजी उलट आहे की जनता, आपण सर्वसामान्य माणूस आहे, त्याला जे सरकार जे आलं शिंदे फडणवीसांचं तेच मंजूर नव्हतं, त्यात आता पुन्हा अजित पवार तिथे जाऊन बसलेले आहेत, हे तर बिलकुल मान्य नाहीये. त्यामुळे जनता जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही आणखी ताकदवान बनलोय असा अर्थ आहे. आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर कुठेतरी आता एक जनसमुदाय हा कुठेतरी काँग्रेसचा वादी सांगितला जात होता की काँग्रेस फुटणार आहे, मात्र आता काँग्रेस आम्ही इंटॅक्ट आहोत, एकत्र आहोत, चांगले आहोत, भक्कम आहोत. अच्छा सर, एक शेवटचा प्रश्न, अशी चर्चा होते की प्रकाश आंबेडकर आहेत यांच्याशी देखील आपली चर्चा सुरू होते काय? मला अद्याप तर आम्ही काही चर्चा केलेली नाही, कुणीतरी आता सांगितलं की दिल्लीवरून त्यांच्यावर चर्चा, मला अद्याप त्याबाबत काही माहित नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न, विरोधी पक्ष नेतेपद आता काँग्रेसकडे आपण मागणी करणार आहात का कसं? संख्या ज्याची ज्यादा त्याच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद येते. तर नक्कीच आपण पाहिलं तर हे होते बाळासाहेब थोरात, ज्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. दीपक चैतापकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.